उरण केगाव रस्ता दुरुस्ती करण्यासाठी आमदार महेश बालदी यांनी केलेल्या सातत्याच्या पाठपुराव्याला यश आले आहे, त्या अंतर्गत या रस्ता सुधारण्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे एकावन्न लाख रुपयांची निधी मंजूर केला आहे मागील सहा वर्षांपासून उरण केगाव हा तीन किलोमीटर लांबीचा रस्ता दुरुस्तीसाठी रखडला आहे यामुळे रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे मात्र वाहन चालक आणि नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना कंबरदुखी अंगदुखी अशा अनेक व्याधींनी घेरले आहे त्यामुळे खड्डेयुक्त रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केगाव नागरिकांकडून केली जात होती नागरिकांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन उरणचे आमदार महेश बालदी यांनी पाच फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्रालयाचा उरण केगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात आवश्यक निधी मंजूर करण्याची लेखी मागणी केली होती आमदारांच्या मागणीची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने एकावन्न लाख एकोणसाठ हजार एकशे ब्याण्णव रुपयांचा निधी मंजूर केला आहे या कामाच्या निविदा काढण्यात येऊन सहा वर्षापासून दुरुस्तीसाठी रखडलेल्या रस्त्यांची सुधारणा लवकरच होणार आहे यामुळे केगाव लवकरच खड्डेमुक्त होणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे आणि वाहनांना वगैरे सगळं त्रास होत होता त्याच्यामुळे आता हा रस्ता लवकरच धोरणार म्हणून आम्ही त्यांना धन्य द्या आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने हे सगळं काम होत आहे